आज बारावीचा निकाल जाहीर झालाय आणि यंदाही या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे मात्र निकाल हाती आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल काही आक्षेप असेल आणि गुण पडताळणी करून घ्यायचे असतील तर विद्यार्थ्यांना हा अर्ज भरण्याची तारीख सव्वीस मे ते पाच जून पर्यंत असणार आहे यासाठी संबंधित विभागीय महामंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून व्हेरिफिकेशन डॉट एम एच स्लॅश एच एस सी डॉट ए सी डॉट इन यावरतून विद्यार्थ्यांना स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे हा अर्ज भरण्यासाठीच्या अटी काय आहेत आणि त्या संबंधीच्या सूचना काय आहेत या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आल्या गुण पडताळणीसाठी विद्यार्थी सव्वीस मे ते पाच जून पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात यासाठी लागणारा आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय आणि नेट बँकिंगने भरता येणार आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेच्या उत्तर पत्रिकेच्या तुम्ही जर रिव्हॅल्युएशन वेबसाईट वरून यासाठी विद्यार्थ्यांना अगोदर संबंधित विषयाच्या उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी घेणं आवश्यक आहे ज्या दिवशी तुम्हाला ही फोटो कॉपी मिळेल त्या दिवसापासून ऑफिशियल कामाच्या पाच दिवसात रिव्हॅल्युएशन प्रोसेस साठी ठरवून दिलेल्या अर्जात ठरवून दिलेलं शुल्क संबंधित विभागीय महामंडळाकडे ऑनलाईन भरणं आवश्यक राहील ज्या विद्यार्थ्यांना विद्यार उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांना अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय महामंडळाकडे संपर्क साधावा आणि ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी हव्यात त्यांना सव्वीस मे ते चौदा जून या कालावधीत महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी असणारं शुल्क हे सुद्धा ऑनलाईनच भरावं लागेल